नमस्कार, दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कॉर्ड पायपिंग कशी तयार करायची ती पाहणार आहोत व ती गळ्याच्या भोवती कशी लावायची हे देखील पाहणार आहोत. क्रॉस पट्ट्या कापण्यासाठी आपणाला क्रॉस कापड, बायसमध्ये कापड लागतं. त्याच्यासाठी हे कापड घेतल्यानंतर याचा चौकोन कपड्याचा समोशासारखी घडी घालायची आहे आणि घडी घातल्यानंतर मध्ये एक रेष आखून घ्यायची आहे. त्या रेषेवरती आपण या पद्धतीने 1.5 इंच रुंदीची पट्टी काढणार आहोत. अशा दोन पट्ट्या आपण कापणार आहोत. या कापलेल्या पट्ट्या आपण ह्या क्रॉसमध्ये कापलेल्या पट्ट्या आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत. एक पट्टी आडवी ठेवायची, एक पट्टी त्याच्यावरती उभी ठेवायची आहे आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे शिवून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण जोडून घेतलेलं आहे. राहिलेलं मार्जिन कापून घ्यायचं आहे. 1/2 इंच दुमडून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. कडेला टीप मारून घ्यायची आहे. पट्टी फोल्ड करून 1/2 इंच पट्टी फोल्ड केली व कडेला टीप मारून घेतलेली आहे. याप्रमाणे पूर्ण कडेला टीप मारून घेतलेले आहे. 1/2 इंच कापड फोल्ड करून घेतलेलं आहे आणि 1.5 ते 1 इंच रुंदीची पट्टी एकसारखी कापून घेतलेली आहे. अशी पट्टी तयार झाल्यानंतर आपल्याला कॉर्ड दोरी घ्यायची आहे. जितकी आपल्याला पाहिजे तितकी कॉर्ड दोरी आपल्याला घ्यायची आहे. ही कॉर्ड दोरी घेऊन मशीनला सिंगल दाब लावायचा आहे. सिंगल प्रेशर फूट लावायचा आहे आणि सिंगल प्रेशर फूट लावल्यानंतर या प्रकारे कॉर्ड आतमध्ये ठेवून पट्टीमध्ये ठेवून कापड दुमडून घ्यायचं आहे. या इथे आपण सुरुवातीला कापड दुमडून घेतलेले आहे आणि कॉर्ड दुमडताना हे मार्जिन एकसारखं आपल्याला घ्यायचं आहे. कॉर्ड दोरी पट्टीमध्ये ठेवून आपण शिलाई मारून घेतलेली आहे. एकसारखी कॉर्ड पट्टी तयार केलेली आपण. ही कॉर्ड आतमध्ये ठेवून हा कच्चा भाग आहे. पहा, इथे कॉर्ड आहे आणि हा पूर्ण प्लेन पट्टी आहे. पहा, या पद्धतीने ही आपल्याला हवी तेवढी कॉर्ड पट्टी बनवून घ्यायची आहे. आता ही पट्टी बनवून झाल्यानंतर आपल्याला जेथे ही पट्टी लावायची आहे तो गळा असेल अथवा डिझाईन असेल, बाह्य असेल, तेथेही ही पट्टी आपण लावून घेणार आहे. तर याच्या अगोदर आपण गळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. गळ्याची डिझाईन आपण करणार आहोत. जितकं कापड आपल्याला हवं तेवढंच एक चौकोन तुकडा घेतलेला आहे आणि अस्तर देखील तितकेच घेतलेलं आहे. या कपड्यावरती आपण अस्तर आणि कापड एकत्र ठेवून पहिल्यांदा डिझाईन बनवून घेणार आहोत. ज्या गळ्याचा आकार आहे, शेप आहे, त्या आकाराचा आपण शेप तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास आणि गळ्याची डिझाईन याची आवश्यकता आहे. तर आपण या गळ्याचं डिझाईन पाहणार आहोत. असे जे कर्व आहेत, हाफ सर्कल, या सर्कलला आपण गळा बनवून घेणार आहे दोन्ही कपडे एकत्र ठेवून आणि त्याच्यामध्ये पेपर कॅनव्हास घेऊन हा गळा तयार करून नंतर आपण कॉर्ड पायपिंग लावणार आहे. आणि जर आपल्याकडे कॉर्ड पायपिंग नसेल तर आपण फक्त क्रॉस कापड घेऊन, क्रॉस पट्टी घेऊन आपण पायपिंग करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये एकाच गळ्यामध्ये तुम्हाला
कॉर्ड पायपिंग दाखवणार आहे, अर्ध्यामध्ये कॉर्ड पायपिंग दाखवणार आहोत आणि अर्ध्या गळ्याला फक्त कपड्याने उलटवलेली साधी पायपिंग दाखवणार आहोत. तर चला आपण आता प्रथम आपण पेपर कॅनसवर हा गळा आखून घेऊया. या पेपरवरती जो गळ्याचा आकार आहे त्या गळ्याचा आकार आपण पेपर कॅनव्हासवरती आखून घेतलेला आहे, या पद्धतीने ट्रेस करून घेतलेला आहे. इस्त्रीच्या साहाय्याने हे पेपर कॅनव्हास अस्तरवरती चिटकवून घेणार आहोत. या पेपर कॅनव्हासला पेपर कॅनव्हासच्या बाहेर अर्धा इंच अस्तर जास्त ठेवून कापून घेणार आहोत. पाव इंच शिलाईच्या साहाय्याने कापड फोल्ड करून घेणार आहोत. याप्रमाणे कापून घेतल्यानंतर आपण मूळ कपड्यावरती या पद्धतीने अस्तरचं कापड बरोबर मध्यभागी ठेवून आकाराच्या साहाय्याने शिलाई मारून घेणार आहोत. आकाराप्रमाणे शिवून घेतलेले आहे. आता शिलाईच्या आतमध्ये 5 इंच मार्जिन ठेवून आकारा शिलाईच्या बाहेर 5 इंच मार्जिन ठेवून याप्रमाणे कापून घ्यायचं आहे. शिलाईच्या बाहेर 5 इंच मार्जिन घेऊन गळा कापून घेतला आहे. त्याचप्रमाणे असे तिरपे कट दिलेले आहेत गळ्याला, याच्यामुळे गळा उलटवण्यास सोपा जातो. पहा जिथे जिथे पॉईंट आहे तिथं असं कापणं गरजेचं असतं. शिलाईपर्यंत कापायचं आहे, शिलाई कापायची नाही. याप्रमाणे सगळीकडे असं मारून घेतलेलं आहे. आता इथे मारताना दाखवतो आहे, या इथं शिलाईपर्यंत मारलेलं आहे आणि असे तिरपे अर्ध्या इंचावरती कट मारून घ्यायचे आहे. हे मारल्याशिवाय गळा किंवा कोणतेही कापड उलटवण्यास सोपे जाते. हे पहा असे मारून घेतल्यानंतर, हे कट मारून घेतल्यानंतर हा गळा याप्रमाणे उलटवायचा आहे. आता आपण ही तयार केलेली कॉर्ड पायपिंग साध्या मशीनच्या साहाय्याने इथून खाली ठेवून दापटीप देऊ शकतो. जिथे जिथे हे पॉईंट आलेले आहेत, जेथे जेथे हे पॉईंट आलेले आहेत, टोकं आलेले आहेत, तेथे तेथे आपल्याला इस्त्रीच्या साहाय्याने कापून घ्यायचं आहे. पायपिंगला कापून घ्यायचं आहे. इथे एक आलेला आहे, त्याच्यानंतर हा 2 आलेला आहे, त्याच्यानंतर हा 3 तिसरा पॉइंट आहे आणि हा
चौथा पॉइंट आहे. याप्रमाणे या पॉइंटला आपण याप्रमाणे कापून घ्यायचं आहे किंवा किंवा आपण याचे तुकडे केले तरी चालतं. तुकडे केल्याने क्वाड पायपिंग दिसायला चांगली दिसते. पहा, जिथे मार्किंग केलं होतं त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायचं आहे. आपल्याला एक दोन तीन चार मापाने चार तुकडे करायचे आहेत. याप्रमाणे तुकडे केल्यानंतर आपण या पद्धतीने खाली क्वाड पायपिंग ठेवून शिलाईच्या साहाय्याने जोडून घेणार आहोत. याप्रमाणे ही दुसरी पट्टी सर्कल संपण्याच्या अगोदर आपण या प्रकारे हा एक इंच पुन्हा वरती टाकून येथे दोन्ही पट्ट्या म्हणजे कोन बरोबर तयार करायचा आहे आपल्याला. याप्रमाणे जोडून घेणार आहोत. याप्रमाणे क्वाड पायपिंग करून घेतल्यानंतर जर आतमधून तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असल्यास येथे क्वाड कट करून ह्या पायपिंग खाली लपवायची आणि दुसरी वाढती पट्टी येतील असं फोल्ड करून हात शिलाई करून टाकायची. तसंच याप्रमाणे इथे कापायची आणि हिला फोल्ड करायची. या अर्ध्या गळ्याला आपण क्वाड पायपिंग करून घेतलेली आहे. आता अर्ध्या गळ्याला आपण साधी पायपिंग करून घेणार आहोत, म्हणजेच फक्त क्रॉस पट्टीच्या साहाय्याने पायपिंग करून घेणार आहोत. दीड इंचाची पट्टी कापलेली आहे, त्याची एक बाजू 5 इंच दुमडून कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टीच्या कडेला आपण 5 इंच दुमडून शिवून घेतलेलं आहे. पूर्ण शिवून घेतल्यानंतर ही पट्टी 5 इंच कापून घेतलेली आहे. 5 इंच अंतराने कापून घेतलेली आहे. या पट्टीवरती आपण तयार केलेला गळा या प्रकारे ठेवायचा आहे. याप्रमाणे ठेवून गळ्याच्या कडेला टिप मारून घ्यायची आहे.
याप्रमाणे जोडून घेतल्यानंतर इथे एक छोटे नॉच द्यायचे आहे आणि गळा सुलट करून आपण जी कॉड पाईप सुरुवातीला जी कॉड पाईपिंग केली त्याच्यानंतर साधी पाईपिंग करून घेतली, या प्रकारे आपण हा गळा तयार करून घेतलेला आहे. तेव्हा हा गळ्याचा जो आकार आहे तो आपण याच्या या पानावरून आपण या गळ्याच्या आकाराप्रमाणे तयार करून घेतलेला आहे. तसेच आपल्याला हवी तेवढी उंची पहा, या गळ्याची येते 7 इंच 6 इंच 6.5 इंच याप्रमाणे तुम्ही या गळ्याची उंची हवी तेवढी घेऊ शकता. या इथे दिलेली आहे, ही उंची 7 इंच आहे, नंतर 6.5 इंच आहे आणि 6 इंच अशी उंची दिलेली आहे. तेव्हा हा गळ्याचा जो आकार आहे तो आपण या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या गळ्यांचे आकार या पुस्तकातून घेतलेला आहे. या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 125 गळे दाखविलेले आहेत, 125 गळे दाखविलेले आहेत. तेव्हा या पुस्तकाचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे गळे बनवू शकता. हे पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्टवर आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील.